आणि आता एक अतिशय धक्कादायक बातमी हाती येते. जातीच्या बाहेर जाऊन पुनर्विवाह केल्याची एक अतिशय अघोरी अशा प्रकारची शिक्षा जात पंचायतीनं सुनावली आहे. अत्यंत धक्कादायक असा प्रकार जळगाव जिल्ह्यातून उघडकीस आला आहे. जात पंचायती जातीच्या बाहेर जाऊन पुनर्विवाह केल्याबद्दल थेट ठुंकी चाटण्याची शिक्षा देण्यात आली आणि 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. नाथजोगी समाजाच्या जात पंचायतीनं ही शिक्षा सुनावली. इम्तियाज अहमद आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. इम्तियाज. हा सर, जळगाव जिल्ह्यातील चोपडा या तालुक्यामध्ये जात पंचायतीचं एक प्रकरण घडलेलं आहे. या प्रकरणामध्ये जी महिला आहे ते महिलांचा आधी घटस्फोट झालेला होता, नंतर त्यांनी दुसरी जातीमध्ये विवाह करून केला होता. तर तिथे जे नाग अकोला इथले जे नागो पंचायती समाजवाले आहे त्यांनी त्यांना हे बहिष्कार टाकलं होतं समाजावरती, आणि नंतर त्यांना 1 लाख रुपयाचा दंड ही ठोकवण्यात आलेला होता. आणि ती महिलेला जे महिला होती त्याला ते चूप चाटवायला लागलं होतं, असे हे प्रकार घडले होते. ते याच निमित्ताने जळगाव इथे त्या जात पंचायत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सर. आतापर्यंत कोणाला अटक करण्यात आली आहे का फक्त आता गुन्हा दाखल झालाय? सर, आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढची कारवाई जळगाव जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक हे कारवाई करत आहे. इम्तियाज, तूर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार जळगाव जिल्ह्यातला. आणि आता जात पंचायतीच्या बाहेर जाऊन पुनर्विवाह केला आणि तो सुद्धा जाती बाहेरच्या मुलाशी केला, याबद्दल अशा प्रकारची अघोरी शिक्षा सुनावण्यात आली. वळूयात पुढच्या बातमीकडे. वर्ध्यामध्ये जेनेटिक लाईफ सायन्सेसमधून 17,000 रेमडेसिवीरची पहिली खेप वितरकांना सोपवण्यात आली. रेमडेसिवीर वायलची पहिली खेप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या व्हर्च्युअल उपस्थितीत संबंधित वितरकांना देण्यात आली. नागपूर आणि महाराष्ट्रात याचं वितरण होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अवघ्या काही आठवड्यांच्या कालावधीत संबंधित कंपनीला परवानगी तर मिळवून दिलीच. आत्तापर्यंत या ठिकाणी 1 लाख इंजेक्शनचं उत्पादनसुद्धा पूर्ण झालं आहे. आणि आता वर्ध्यातून एक महत्त्वाची बातमी हाती येते. वर्ध्यामध्ये 17,000 रेमडेसिवीरची पहिली खेप वितरकांना सोपवण्यात आली आहे. त्या पाठोपाठ आता स्फुटनिक लस भारतामध्ये दाखल झाली आहे. स्फुटनिकची लस पुढच्या आठवड्यात प्रत्यक्ष नागरिकांना उपलब्ध होणार आहे आणि जुलैपासून स्फुटनिक लसीचं उत्पादनसुद्धा केलं जाईल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं हे सांगण्यात आलं आहे. आरोग्य मंत्रालयाचे मुख्य सचिव डॉक्टर व्ही के पॉल यांनी या संदर्भात माहिती दिली. भारतामध्ये ऑगस्ट ते डिसेंबर या दरम्यान 216 कोटी लसीचे डोस दाखल होत आहेत. कोविशिल्डचे 75 कोटी आणि कोवॅक्सिनचे 55 कोटी. एवढंच नाही तर या पाठोपाठ आणखीनही काही लस भारतात दाखल होत आहेत. एक झायडस लसीचे 5 कोटी डोस भारतात दाखल होतील आणि बायोवॅक्सिनचे 21 कोटी डोस लवकरच भारतात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे देशभरातल्या नागरिकांच्या करता ही अतिशय दिलासादायक माहिती डॉक्टर व्ही के पॉल यांनी माहिती दिली. स्फुटनिक लस भारतात दाखल होते. अगले हफ्ते हमें उम्मीद है कि स्पुतनिक वैक्सीन विल बी अवेलेबल इन द मार्केट. जो लिमिटेड सप्लाई पहली आई है वहां से वो उसकी बिक्री शुरू होने की उम्मीद है अगले हफ्ते, अर्ली नेक्स्ट वीक, और उसके बाद उनकी और सप्लाईज आएंगी और फिर जुलाई के महीने से ये बनना